नागल्याची भाकर आज बनवली आहे पण खायला। वाव किती भारी कलर आलाय बघा, मधून चाळत राहायची भाजी। अशी भाजीसाठी परफेक्ट तोडून घ्यायचे आहेत। राम राम मंडळी, पुन्हा आपल्या सगळ्यांचं गावाकडच्या चौमध्ये स्वागत। मी आहे धनराज आणि आज आपण बघणार आहोत आगळे वेगळे हिरान भाजी। हिरान भाजी आहे आंबट चिंच, खाटी चिंच किंवा चिंच अशा नावाने ओळखली जाणारी हिरान भाजी। आपल्या सगळ्यांच्या परिचयाची अशी रान भाजी आहे। जरी आपण नाव ऐकलं असेल तरी याची भाजी अजूनपर्यंत आपण ऐकलेली नसेल। तर या खाटी चिंच किंवा आंबट चिंचाच्या फुलांची भाजी बनवली जाते, ती भाजी आज आपल्याला बघायची आहे। दर्शन घेतल्यानंतर आता आपण जंगलामध्ये जाणार आहे आणि इथून वेगवेगळ्या रानभाज्या घेणार आहे। हे बघा आजूबाजूला खूप छान जंगल आहे, परंतु सध्या उन्हाळा असल्यामुळे आपल्याला अगदी भक्कास दिसत असेल, झाडं कमी दिसतच असतील। तर ही आहे आपली नवीन रानभाजी। हे बघा याला म्हणतात चिंच, आंबट चिंच। तर सर्वात आधी आपण ओळख बघूया। हे बघा झाड आपल्या परिचयाचं आहे। हे बघा इथे पण मोठं झाड आहे। हे बघा असं झाड आहे। आता हे पानगळ झाड झालेलं आहे, याचं खोड असतं ना, असं खोड, अशी पानं असतात। ही खूप कोवळी फुटलेली पानं आहेत, खूप सुंदर दिसणारी आहेत। या पानांची सुद्धा टेस्ट आंबट असते, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सायट्रिक ॲसिड आहे। तर पूर्ण पानं गळून गेलेली आहेत आणि नुकतंच फुलं फुललेली आहेत। हे बघा असं झाड दिसायला असतं। हे बघा अशी पानं असतात। आता ही पालवी नवीन फुटलेली आहे म्हणून अशी पानं दिसत आहे। हे बघा अशी, त्यानंतर हे बघा अशी पिवळी पिवळी फुलं आणि अशा कळ्या आहेत। हे बघा अशा कळ्या। तर मित्रांनो हे बघा झाड आपल्याला वरती दिसतं आहे। या चिंचेचं वैशिष्ट्य बघूया। सर्वात आधी चिंचेचं झाड इतकं लवचिक असतं, सहजासहजी मुडत नाही, त्यामुळे हे चिंच आपण अगदी आपल्या घराजवळ लावू शकतो। आणि त्यानंतर या चिंचला जे चिंच लागत असते किंवा फूल लागल्यापासून तर एक चिंच परिपूर्ण होण्यापर्यंत एका वर्षाचा कालावधी लागत असतो। त्यानंतर याचे जे फुलं आहेत एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरुवातीला याला फुलं लागतात, या फुलांची भाजी बनवतात। हे बघा चिंच फुलणं म्हणजे इतर पक्ष्यांनासुद्धा एक प्रकारची पार्टी आहे। हे बघा हमिंग बर्ड फुलं सुकतो आहे। हे बघा मित्रांनो किती झाड फुललेलं आहे, सगळीकडे फुलंच दिसत आहे आपल्याला। बघा अशी फुलं असतात, या फुलांची आपल्याला भाजी बनवायची आहे। खूपच भारी फुलं बघा। चिंच इतकी फुलले आहे की अगदी किती सुंदर दिसते बघा। अप्रतिम नुसती फुलंच लागलेली आहेत बघा। हे बघा हे झाड किती लवचिक असतं बघा। हे बघा किती लवचिक आहे बघा, अजून पण मुडलेलं नाही बघा। तर बघा भाजीसाठी अशी फुलं घ्यायची आहेत तोडून। हे बघा या प्रकारे इथे पण फुललेलं आहे बघा, असे
खूपच फुललेला आहेत। या बघा अशा कळ्या सुद्धा चालतात। अच्छा, यानंतर या चिंचेचं आयुर्वेदिक महत्त्व बघूया। चिंचमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सायट्रिक ॲसिड असल्यामुळे आपली कोणत्याही प्रकारची पचनासंदर्भातील तक्रार असेल तर या चिंचेचं सेवन केल्यामुळे दूर होते। त्याचप्रमाणे या चिंचमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सायट्रिक ॲसिड मिळत असतात। गॅसेस झाले असतील पोटामध्ये किंवा कोणत्याही प्रकारची पाचनाची समस्या असेल तर या चिंचेचं सेवन केल्यामुळे किंवा चिंचेचं पाणी पिल्यामुळे किंवा या चिंचाची भाजी खाल्ल्यामुळे या गॅसेसच्या प्रॉब्लम्समध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आराम मिळतो। त्याचप्रमाणे या चिंचमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ॲसिडिक गुणधर्म आपल्या पोटासाठी मिळत असतात। किंवा एखादा जड पदार्थ, उदाहरणार्थ समोसासारखा जड पदार्थ खाल्ला तर तो पचवण्यासाठी आपल्याला चिंचेचं पाणी किंवा चिंचेचं चटणी खायला दिली जाते। याचा अर्थ जड पदार्थ पचवण्यासाठी सुद्धा चिंच मदत करत असते। हे बघा किती फुलं फुललेली आहेत, नुसती फुलंच आहेत। अशी फुलं आपल्याला भाजीसाठी घ्यायची आहेत आणि वास पण खूप सुंदर येतो आहे त्यांना। हे बघा अशी फुलं घ्यायची आहेत भाजीसाठी। हे बघा अशी तोडून घ्यायची आहेत। तर बघा आपण आवश्यकतेनुसार भाजी घेतलेली आहे। तर असं आपण आवश्यकतेनुसार फुलं आणलेली आहेत। बघा आता निसावे कसे आपण बघूया। हे बघा अशी फुलं घ्यायची आहेत आणि अशी निसून घ्यायची आहेत मस्त। हे बघा अशी फुलं कळ्या काढून घ्यायची आहेत। पानं आणि कचरा निवडून टाकायचा आहे फक्त। पण आपण आवश्यकतेनुसार एवढे घेतलेले आहेत। तर अशी फुलं आपल्याला धुवून घ्यायची आहेत आवश्यकतेनुसार। दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या। तर असे आपण दोन ते तीन पाण्याने फुलं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। तर असे शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर थोडा चवीनुसार मीठ, पाणी कोणत्याही प्रकारचं टाकलेलं नाही आहे। त्यानंतर असं झाकून 2 ते 3 मिनिटे फुलं शिजवून घेणार आहे। वाव किती भारी कलर आला आहे बघा फुलांना। तर हे बघा फुलं शिजलेले आहेत, असे चिरवले जात आहे। हे बघा, तर आपल्याला आता फुलं थंड व्हायला असं फेडून घ्यायचे आहेत। तर आता आपण भाजी थंड व्हायला ठेवलेली आहे। त्यानंतर साहित्य बघूया। साहित्यामध्ये असं एक चिरलेला कांदा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आवडीनुसार तिखट, चवीनुसार मीठ, चिमूट भर हळद, अगदी 1/2 चमच मसाला घेणार आहे। तर पाणी काढून टाकायचं आहे। हे बघा असं त्यानंतर असं 2 पळे गोड तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यावर सर्वात आधी लसूण, त्यानंतर कांदा, जिरा आणि लसूण परतून घेतल्यावर कांदा टाकलेला आहे। कांदा लसूण आणि जिरा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आवडीनुसार तिखट, चिमूट भर हळद, त्यानंतर थोडी धना पावडर, थोडासा मसाला, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर भाजी अशी पसरवून टाकतो आहे आपण। अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजी। आणि जर मीठ कमी झालं असेल तर आपण वरून टाकू शकतो। नंतर थोडा चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर असं आपल्याला 1/2 मिनिट झाकून ठेवायचे आहे। तर असे 1 मिनिटानंतर आपली भाजी खायला तयार आहे। खूप सुंदर वास येतो आहे।
तर आपल्या अशी चिंचाची भाजी आणि नागलीची भाकर आज बनवली आहे आपण खायला।